स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्या? तुम्हा सगळ्यांना माझा नमस्कार। काळजी घेत असाल स्वतःची अशी आशा करते आणि वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करते। मला बऱ्याच मैत्रिणींचे असे प्रश्न आले की ताई, आमची पाळी म्हणजे पिरियड, मासिक धर्म जे आपण म्हणू त्याला जो शब्द देतो तोच आहे, की पाळी नियमित येण्यासाठी काय करावं? PCOD, PCOS असे त्रास आहेत। आता PCOD हा शब्द नको वापरायला, बऱ्याच जणींना समजेल, बऱ्याच जणींना समजणार नाही। त्याचा मराठीमध्ये एक साधा सुद्धा अर्थ आहे, अनियमित पाळी, जी आपल्याला नियमित येत नाही। कुणाला 2 महिन्यानं येते, कुणाला 1.5 महिन्यानं, कुणाला येते पण अंगावरून म्हणावं असं ब्लडिंग होत नाही आणि मग त्रास होतो, जडत्व येतं आणि मग वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला निर्माण होतात, वजन वाढतं। मेन म्हणजे काय होतं तर वजन वाढतं। आता या सगळ्यासाठी मी तुम्हाला कोणतंही औषध सांगणार नाही आहे, कारण मी डॉक्टर नाही आहे। तुम्हाला जर जास्तच प्रमाणात त्रास असेल, म्हणजे अगदी 3-4 महिने, 6 महिने एवढ्या कालावधीनंतर जर तुम्हाला पिरियड येत असेल, तर तुम्हाला मोठ्या प्रमाणात PCOD त्रास आहे, तर अशा वेळेस तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या। मात्र 1.5 महिना, 2 महिने असे जर तुमचं पिरियडची सायकल जी आहे ती इकडे तिकडे होत असेल, तर मी सांगितलेले उपाय तुम्हाला नक्की काम करतील। सॉरी, कारण हे स्वतःवर मला मी वापरलेले आहेत आणि याचा मला चांगला रिझल्ट आलेला आहे। जेव्हा आपण लहान असतो तेव्हा 7वी 9वीमध्ये, साधारण आता 9वीपासून पिरियड हा आलेलाच असतो, आणि त्यावेळेस जेव्हा आपला पिरियड इकडं तिकडं असतो महिन्याचा 2 महिने, तो चालून जातो। पण त्यानंतर जेव्हा आपण 17, 18, 21 या टीनएजमध्ये येतो, तेव्हापासून हा पिरियड नियमित झाला तरच पुढचे सगळे प्रॉब्लेम, जसं की आपलं लग्न, लग्नानंतरच्या काही गोष्टी, दिवस राहणं, या सगळ्या गोष्टी नीट होतात, आपलं वजन विनाकारण वाढत नाही। आणि यासाठी तुम्हाला काय काय करायचं आहे, जर तुम्ही पण अनियमित पाळी येणं या त्रासापासून त्रासात तुम्ही असाल, तर मी सांगते ते पहिल्यांदा करायचं, चिंता आणि तणाव लांब राहायचं। खरं सांगायला सोपं आहे तुम्ही म्हणाल, पण खरं सांगते, चिंतेपासून आणि तणावापासून लांब राहा। तुम्हाला बरेचसे शरीराचे प्रॉब्लेम आणि वजन वाढीचा त्रास कमी होईल जेव्हा तुम्ही चिंतेपासून लांब व्हाल। कशाची चिंता करायची? जर तुम्हाला कर्ज आहे आणि म्हणून तुम्ही काळजी करताय, तुम्ही काळजी केल्यानं 1 लाखाचं कर्ज एका दिवसात 10,000 तर होणार नाही आहे ना। किंवा जर तुमचा पती तुमच्याशी नीट वागत नाही आहे म्हणून तुम्ही काळजी करताय, तर तो तुम्ही काळजी केल्यानं तो नीट वागणार आहे का? नाही आहे। तुमच्या पतीला जर एखादं व्यसन असेल तर ते व्यसन तुम्ही काळजी केल्यानं सुटणार आहे का? असं मी उदाहरण देते की तुमची मुलं तुमचं ऐकत नसतील, काय होणार आहे तुम्ही काळजी करून? काळजी सोडून द्या, ॲक्शन घ्या, काहीतरी त्या गोष्टीवर सॉल्युशन काढा। आणि सॉल्युशन तेव्हाच काढू शकाल जेव्हा तुमचं आरोग्य नीट असेल, तुमचा मूड नीट असेल। तुमचा मूड तेव्हाच नीट असेल जेव्हा तुमचे हार्मोन्स व्यवस्थित असतील आणि तुमचे पिरियड्स रेग्युलर येतील। आता उपायांकडे वळूया, तुम्हाला काय करायचं आहे। सगळ्यात पहिलं तुम्हाला आहार संतुलित घ्यायचा आहे। अतिशय बाहेरचं खाणं, कोल्ड्रिंक्स घेणं हे संपूर्ण टाळायचं आहे। बटर, ब्रेड, पिझ्झा, बर्गर, वडापाव या गोष्टी खूप आवडीच्या असतात, मला माहीत आहे। ह्याच्यापासून 4 हात पहिल्यांदा लांब राहायचं आहे, जोपर्यंत तुमचा हा प्रॉब्लेम मिटत नाही तर, आणि नाहीतर खरं कायमचंच लांब राहा, वाईट असतात या गोष्टी। साखरेपासनं होता होईल तेवढं लांब राहा। साखरेच्या ऐवजी गूळ, खडीसाखर, मध ह्याचा वापर करा। दुसरी गोष्ट, बसून फरशी पुसणे, बसून झाडून काढणे, किंवा सरळ यूट्यूबला बटरफ्लाय व्यायाम काय असतो हे सर्च करा, खूप सोपं आहे, कुठंही करू शकता, बेडवर, सोप्यावर, खाली बसून। हा व्यायाम रोज 10 मिनटं तरी करा। सुरुवातीला त्रास होईल, हळूहळू तुम्हाला याची सवय होईल आणि तुमचं पिरियड्स रेग्युलर यायला सुरुवात होईल। आता पुढची गोष्ट बघूया, आपल्याला काय करायची आहे। पुढची गोष्ट म्हणजे, तुम्ही बाळंतपणात ऐकलं असेल की हाळीवाचे लाडू खातात, बारीक बारीक नाचणीसारखा दिसणारा हा पदार्थ आहे, हाळीव हा तुम्हाला रात्रभर पाण्यात भिजवायचा आहे आणि सकाळी हे पाणी पिऊन टाकायचं आहे आणि त्यातले हाळीव चावून खायचे आहेत। हाळीवामध्ये विटॅमिन सी, लिंबामध्ये जे असतं ते आयर्न भरभरून आहे आणि हाळीव गरम पण आहे, त्यामुळे तुमचा पिरियड रेग्युलर येण्यास मदत होईल। तुमचे हार्मोन्स हाळीव अतिशय वाढवतो। खूप जास्त खावे वाटणे ही जी क्रेविंग्स असते आपल्याला, की मला गोड खायचं आहे, मला जंक फूड खायचं आहे, मला भजी खायची आहे, हे जे वेफर्स खायचे आहेत, हे क्रेविंग तुमचं कमी होईल आणि रोगप्रतिकारक शक्ती तुमची वाढेल। म्हणजे हळीव हळीव हा जास्त शरीरामध्ये तुमच्या आला पाहिजे। दूध आणि पाणी हे पण तुमच्या शरीरामध्ये भरपूर आलं पाहिजे। हळीवाची पावडर जरी करून तुम्ही दुधात किंवा पाण्यात घालून पिलीत तरी अतिशय चांगली आहे।
दुसरं म्हणजे अळशी किंवा आपण याला जवस म्हणतो, जवसाची चटणी खा, जवस भाजून मीठ घालून ते खा, किंवा जवसाची पूड तुम्ही दुधातून ग्रीन टीमधनं घेऊ शकता, याने सुद्धा तुमचे पिरियड रेग्युलर यायला फारशी मदत भरपूर होईल. हार्मोन्स नको असलेले हे ना इनबॅलन्स जे असतात ते बॅलन्स होऊन तुमचा पिरियड रेग्युलर येईल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती मेथी दाणे. मेथी दाणेच आपल्या केसांना, आपल्या त्वचेला, आपल्या पिरियड्सच्या संदर्भातल्या सगळ्या तक्रारींना दूर करते. रात्रभर कोमट पाण्यामध्ये मेथी दाणे भिजवून ठेवा आणि सकाळी ते चवून खा आणि ते पाणी पिऊन टाका. मेथीचे दाणे रक्त शुद्ध करतात. जितके मेथी दाणे आपल्या केसाला, त्वचेला आणि पिरियडसाठी चांगले असतात तेवढेच ते बीपी, कॅलेस्ट्रॉल, परत तुम्हाला सांगते डायबेटीस, या सगळ्यासाठी सुद्धा खूप चांगले असतात मेथी दाणे. म्हणून रोज रात्री मेथी दाणे पाण्यामध्ये भिजवून सकाळी ते चवून खा. चवून खावेसे नसतील वाटत तर तुम्ही किमान त्याचं पाणी तरी प्या. रक्त शुद्ध करतात, पित्त कमी होते. बघा तुम्ही मेथीच्या दाण्याचे किती फायदे आहेत. रात्री झोपताना कोमट पाणी जर ठेवून ते पिलं तर तुमच्या PCOD म्हणजे अनियमित पाळीचे बरेचसे त्रास कमी होतील. आता पुढं बघूया काय लागेल आपल्याला. तीळ. तीळ ही गोष्ट तर अगदी सर्व गुणसंपन्न आहे. तुमच्या शरीराचे जोड दुखणं, सांधे दुखणं, परत मनगटं दुखणं, अतिप्रमाणात थकवा येणं, हे जसं तिळानं जातं त्याचप्रमाणे तिळानं तुमच्या पिरियड्सचे प्रॉब्लेम पण जातात. कारण तीळ हा गरम असतो. जितक्या गरम गोष्टी तुमच्या शरीरात जातील तेवढे तुमचे PCOD त्रास कमी होईल. तीळ आणि गुळ लाडू बनवून खाल्ले तरी चालेल. नुसते तीळसुद्धा चांगले लागतात. तिळाची चटणी छान लागते. ह्यातलं कोणतंही काम तुम्ही करू शकता. आता पुढं बघूया तिळानं अजून काय काय होतं. तर तिळानं आपलं पिरियडच्या दरम्यान जे डोकं दुखतं, कंबर दुखते, पोट दुखते, आपल्याला जे सुचत नाही ते तिळानं आपल्या अंगातली शक्ती भरून येते आणि त्यातसुद्धा तुम्हाला बऱ्याच प्रमाणात बरं वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे खजूर, काळे मनुके, पपई या गोष्टीसुद्धा तुमच्या आहारात रोज नाही पण आठवड्यातनं किमान दोनदा आल्या पाहिजेत. खजूर तर तुम्ही रोज खाल्ला तर तुमचं रक्तही वाढेल, तुमचा अशक्तपणा, ॲनिमिया जर तुम्हाला असेल तर तो दूर होऊन तुम्हाला पाळीमध्ये तुमच्या रक्त जर कमी जात असेल, ब्लिडिंग कमी होत असेल तर तेही वाढण्याचं प्रमाण वाढेल. त्याचप्रमाणे ग्रीन टी तुम्हाला पिणं आवश्यक आहे. ग्रीन टी हे सध्याची फॅशन नाही, ती गरज आहे. ग्रीन टी रोज एक कप प्या आणि यातल्या सगळ्याची थोडी थोडी पावडर जरी त्यात घालून पिलीत तरीही बास. मेथी दाणे चावून खाण्याचा प्रयत्न करा. सुरुवातीला जाणार नाहीत पण हळूहळू करत जातील. आणि हे सगळे इफेक्टिव्ह आणि घरच्या घरी उपचार आहेत हे अवश्य करून बघा आणि तुमचा पिरियडचे सगळे प्रॉब्लेम हे संपतील. त्याची शाश्वती मी तुम्हाला देते. जर ते लिमिटेड असतील तर त्याच्या पुढं जर काही प्रॉब्लेम असतील तर डॉक्टरांचा सल्ला आणि डॉक्टरांची ट्रीटमेंट घेणं अतिशय गरजेचं आहे. व्हिडिओ कसा वाटला सांगा. आवडला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. त्यातले उपाय करून बघण्याचा प्रयत्न करा. थोडे थोडे करा, सगळे एकदम करू नका. 15 दिवस हा उपाय, त्याच्या 15 दिवस पुढचा तो उपाय, असं करा आणि नक्की तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल. करून बघा, फरक सांगा. आत्ताच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. बाय बाय.